इयत्ता चौथी विषय मराठी बालभारती धडा बारावा वाटाड्या एका वाक्यात उत्तरे लिहा मिनू कशाला घाबरत होती उत्तर मिनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे उत्तर मिनूला तिचे बाबा दररोज शाळेत पोहोचवत असत मिनूने कोणाचे बोट पकडले उत्तर मिनूने काकांचे बोट पकडले मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर समोरच्या माणसाला काका म्हणाले मला दिसत नाही अलीकडे पोचवता का वाक्यावरून काकांना दिसत नव्हते हे कळते रस्ता क्रॉस करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात उत्तर रस्ता क्रॉस करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात क्रॉसिंगला झेब्रा असे नाव का दिले उत्तर झेबऱ्याच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात तसेच काळ्या रस्त्यावर पांढरे पट्टे असल्यामुळे क्रॉसिंगला झेब्रा असे नाव दिले गाडलेल्या जागी योग्य शब्द लिया आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती टिंबटिंब उत्तर गायब माझे नाव टिंबटिंब पण सगळे मला मिनू म्हणतात उत्तर मृणालिनी टिंबटिंबच्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले उत्तर मिनूच्या आवाजातल्या कोण कोणाला म्हणाले मग आज नाही आला तो असे काका मिनूला म्हणाले रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही असे काका मिनूला म्हणाले तिकडे नाही हो इकडे या बाजूला असे मिनू काकांना म्हणाली भारी शिष्ट आहे ती असे मिनू काकांना म्हणाली म्हणजे रस्त्यावरचे पांढरे पट्टे ना असे मिनू काकांना म्हणाली स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली पाच सहा वाक्यात लिहा उत्तर मिनूने काकांचे बोट पकडले काकांनी मिनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले झेब्रा क्रॉसिंगपाशी येताच त्यांनी मिनूला दोन्ही बाजूंनी येणारी वाहने नीट पाहायला सांगितले डाव्या बा उजव्या बाजूंना बघायला सांगत आणि वाहने दूर आहेत हे विचारून काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला मदत केली समानार्थी शब्द लिहा रस्ता वाट हाक साद ऐट रुबाब शाळा विद्यालय विरुद्धार्थी शब्द लिहा कोवळा राठ काळा पांढरा बाहेर आत पुढे मागे भोळा लबाड विश्वास अविश्वास धन्यवाद सौ शारदा चौधरी